सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा त्याच्या बेडरूममध्ये असताना सायली ही कॉफी घेऊन येते आणि अर्जुनचे कपडे धुण्यासाठी घेऊ लागते तेवढ्यात अर्जुनच्या शर्टवरती तो डाग बघून सायली म्हणते की अर्जुन सर आज सुद्धा तुम्हाला प्रिया भेटली होती वाटतं आणि तुमचं हे जे काही चाललंय ना ते जरा जपून बरं का सर कारण दुसऱ्यांचा गैरसमज व्हायचा दुसऱ्यांसाठी आपण नवरा बायको आहोत सायली म्हणते की हे तुम्ही लक्षात ठेवा अर्जुन म्हणतो की मिस सायली हा कायच टाइमपास चालला आहे तुमचा मला काही कळत नाही तर सायली म्हणते की सर तुमच्या शर्टवर कुंकवाचा डाग लागला आहे आणि प्रिया असं करूच शकते ना तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सायली सायली म्हणते की प्रियाला कुंकू लावणं फारसं आवडत नाही पण तुमच्यासाठी ती, -ती श्याज श्रृंगार करूच शकते आणि हसू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमचं झालं असेल तर मी आता बोलू का अर्जुन म्हणतो की हा डाग प्रियामुळे नाही तर तुमच्यामुळे लागला आहे प्रिया माझ्या एवढ्याजवळ ये कधीच येत नाही तर सायली म्हणते की मग मी काय तुमच्याजवळ येते का हा डाग माझा असू शकत नाही तेव्हा हातवारी करत अर्जुन म्हणतो की मी सायली ते तुम्ही सकाळी नाही का तर सायली म्हणते सर काय चाललंय तुमचे हे कसले हातवारे चाललेत तेव्हा पटकन अर्जुन हा सायलीला ओढून मिठीत घेतो तर सायली म्हणते सर काय करता हे तुम्ही आणि याच्यामुळे तुमच्या शर्टला सुद्धा आता कुंकवाचा डाग लागलाय तर अर्जुन म्हणतो की मी थेरी नाही तर प्रॅक्टिकल करून दाखवत होतो आणि बरं झालं त्यामुळे तुम्हाला कळलं की हा डाग तुमचाच आहे तो तर सायली म्हणते की तुम्ही पुराव्यासाठी हे असं केलं हे काय तुमचं कोर्ट आहे का अर्जुन म्हणतो तुम्ही काय चिडता माझ्यावर त्या डागामुळे सकाळपासून ऑफिसमध्ये मला काय काय फेस करावं लागलं तुम्हाला माहीत आहे का अर्जुन म्हणतो ऑफिस मध्ये सर्वजण मला चिडवत होते आणि घरी आल्यावर आता तुम्ही चिडवताय तेव्हा आता बस करा बस झालं हे तर सायली म्हणते माफ करा सर मला वाटलं ऑफिस मध्ये प्रिया चाली असे आणि अर्जुन म्हणतो की ही भेट मी अस्मितासाठी आणली उद्या रक्षाबंधन आहे म्हणून तर कानाला हात लावत सायली म्हणते की मला माफ करा सर तर अर्जुन म्हणतो द्या तो शर्ट इकडे आता मी घालणारच नाही तो तर सायली म्हणते मी तो धुवून देते असे म्हणत सायली तो शर्ट वळते तर पटकन सायली ही कॉट पडते तेव्हा शर्ट हातात आल्यानंतर अर्जुन हा सायलीला म्हणतो की तुमच्यात एवढी ताकद कुठून आली तर सायली म्हणते तुमच्यासाठी ताकद लावावीच लागते आणि सायली ही निघून जाते इकडे अस्मिता ही प्रियाकडे येते आणि प्रियाला म्हणते की अगं त्या सायलीने वादळ आल्यासारखी की त्या किचनची अवस्था करून ठेवली होती त्या वेळेस तू तिथे पाहिजे होतीस अस्मिता म्हणते त्यासाठी थोडाच एवढा हंगामा करायचा असतो का तर इकडे प्रिया विचारात असते आणि प्रिया म्हणते की हंगामा तर आता आमच्या घरी होणार आहे जर रविराजला ती प्रतिमा भेटली तर तर अस्मिता म्हणते यामधून एक गोष्ट चांगली मला मिळाली सायली आणि अर्जुन नवरा बायको नाही तर त्यांच्यामध्ये ऑड काहीतरी चालू आहे याचा मला पुरावा मिळाला तर तन्वी म्हणते कोणता पुरावा मिळाला अस्मिता म्हणते की अगं झुरळ प्रकरणामध्ये सायलीने अर्जुनला मिठी मारली त्यावेळेस ते आम्ही सर्व समोर होतो म्हणून ऑड झाली ते ठीक आहे गं पण सायली जेव्हा बाहेर व्हॅलेट घेऊन गेली ना तेव्हा अर्जुनचा तिला हात लागला आणि त्यावेळेससुद्धा ती ऑड झाली मग तिथे कोणी नसताना ते ती कसे काय ऑड झाले तेव्हा तिथे कोणी नसताना ते एकमेकांसाठी कसे परखेवार वागू शकतात तर प्रिया म्हणते की मग माझा डाऊट खूप बरोबर होता तर तर प्रिया म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे पण ती कशी शोधून काढायची तर इकडे सायली ही शर्ट धुवून पुन्हा बेडरूममध्ये येते त्याच वेळेस अर्जुन सुद्धा तिथे येतो तर सायली म्हणते एक विचारू का अर्जुन सर तुम्ही प्रियाला आश्रमात घेऊन जाणार आहेत ना विलाचा खुनाचा रिक्रिएट करायला तर ते जर सिद्ध झालं तर मग मधुभाऊ जामिनावरती तर सुटतीलच पण पुढे केसचं काय होईल तर अर्जुन म्हणतो की त्यामध्ये जर सिद्ध झालं ना अजून मोठा पुरावा भेटला ना तर के केस क्लोज सुद्धा होऊ शकते तेव्हा सायली म्हणते की खरंच तुमच्या तोंडात साखर पडो सर सायली म्हणते की पण केस जर आता संपली तर मग आपल्या कॉन्ट्रॅक्टचं पुढं काय करायचं आणि सायली अर्जुनच्या फोटो कॅलेंडर बाहेर काढते आणि त्या तारखेवरती मार्क करते तेव्हा अर्जुन म्हणतो की किती मार्क झाले तर सायली म्हणते सहा तर अर्जुन म्हणतो की बोलता बोलता सहा महिने कसे निघून गेले कळलंच नाही तर इकडे नागराज राकेश आणि तन्वी हे रविराज येण्याची वाट बघत असतात आणि काळजी करत असतात तेवढ्यात राकेश म्हणतो की मला वाटतं काकाला प्रतिमा भेटली असेल आणि तिच्यासोबत तो गप्पाच मारत बसला असेल तेव्हा उशी फेकून मारत नागराज म्हणतो की तुझी अक्कल काय कुठे ठेवली का तन्वी म्हणते की रविराज किल्लेदाराला जर प्रतिमा भेटली असती तर तो तिला घरी घेऊन आला असता गप्पा मारत नसता बसला तिथे तर रविराज जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत टेन्शन राहणारच आणि तो अर्जुन सुद्धा मला आशीर्वाद घेऊन जाईल आणि त्यानंतर तो मला काय काय प्रश्न विचारेल तर नागराज म्हणतो मला काय माहिती तेवढ्या धावतच रविराज तिथे येतो आणि म्हणतो की सुमन उद्यापासून एक तरी गोड पदार्थ आपल्या घरी करायचा आणि तन्वीला म्हणतो की तन्वी उद्या आपण मंदिरात जाऊ आणि गोर गरिबांना कपडे वाटू तर हसतच सुमन म्हणते की म्हणजे प्रतिमा सात्या सापडल्या का तर रविराज म्हणतो की अजून नाही सापडली पण तेवढ्यातच प्रिया पळत येते आणि हळूच म्हणते की बाबा आई नाही सापडली तर नागराजकडे प्रिया ही हसून बघू लागते रविराज म्हणतो की अजून नाही सापडली पण नक्की सापडेल तर तन्वी म्हणते की नागराज काका आपण सर्वजण आता देवाला प्रार्थना करू की माझी आई लवकर सापडू दे तेव्हा सर्वजण हात जोडतात तर इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिता सर्व आवरून अर्जुनला ओवाळू लागते अर्जुनचे औक्षण करताच अर्जुन राखी बांधण्यासाठी हात पुढे करतो तर राखी बांधत अस्मिता अर्जुनच्या तोंडात साखर टाकू लागते तेवढ्यात सायली म्हणते की अस्मिताई अहो फक्त साखर का देत आहे बर्फी आणली ना तेव्हा अश्विन म्हणतो की बघ राखी तू बांधली आणि तयारी सायली वहिनीने केली तर अस्मिता म्हणते आज राखी पौर्णिमेच्या दिवशी तरी माझं कौतुक कराल का तेव्हा अर्जुन म्हणतो की तू काहीतरी कर मग आम्ही दोघे तुझं कौतुक करू तर अश्विन अर्जुन हसू लागतात तर राखी बांधल्यानंतर अर्जुन हा उठून सोप्यावर बसतो तेव्हा अस्मिता म्हणते की माझं गिफ्ट तर अर्जुन म्हणतो मला काहीच आठवत नव्हतं तेव्हा मी काहीच नाही आणलं तर अस्मिता तोंड पाडते तर अश्विनला राखी बांधल्यानंतर इकडे अश्विन देखील अर्जुन शेजारी येऊन बसतो तेव्हा विमल म्हणते की अश्विन दादा तुम्ही अस्मिताईला काहीच नाही दिलं तर अश्विनी म्हणतो मला सुद्धा कळलं नाही काय द्यावं तिला तर प्रताप शेजारी येऊन बसत अस्मिता म्हणते की वर्षातून एक दिवस माझा असतो आणि त्या दिवशी ही मला किंमत नाही तेव्हा पूर्ण हसू लागतात तर, तर सायली म्हणते की असं नका म्हणू अस्मिताई तुमच्या दोन्हीही भावांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि रक्ताच्या नात्याची काय किंमत असते हे मला विचारा तुम्ही मला माझं म्हणावं असं माझं कोणीच नाहीये तरीही आम्ही आश्रमात हे रक्षाबंधन साजरं करायचो आणि आमच्यात नसलेल्या नात्याला सुद्धा नाते तयार करायचो अस्मिताई माहिती माहितीये का हा फक्त धागा नाही तर तुमचे तुमच्या भावाशी असलेले हे एक बंधन आहे आणि ह्या बंधनाची किंमत कुठलेही गिफ्ट नाही ठरू शकत तेव्हा अस्मिता म्हणते की झालं का तुझं आत्ता अस्मिता म्हणते की बहीण भावाच्या नात्याबद्दल तू काय मला सांगतेस कुणी आपलं मानावं अशी तुझी लायकी नाहीये त्यामुळे तुला भाऊ नाही आणि म्हणून तू तोंड बंद ठेव असे आता अस्मिता सायलीला बोलते तेव्हा प्रताप

राखी बांधते आणि दोघेही खूप खुश झालेले असतात त्यानंतर कल्पना ही पूर्णाईकडे येते आणि पूर्णाईला म्हणते की आपण सायलीचे मंगळागौर करू ना तर पूर्णाई म्हणते की मी सायलीला सुनत मान मानत नाही तर तिचे लाड मी का करू तेव्हा कल्पना म्हणते की मला सायलीचं कौतुकही करायचं आहे आणि मंगळागौरही आणि जर का सायलीची मंगळागौर होणार नसेल तर आजपासून मी अन्न पाणी घेणार नाही असे कल्पना पूर्णाईला ठणकावून सांगते तेव्हा पूर्णाजीचा मोठा नाविलाज होतो तर आता कल्पना सायलीची कशी मंगळागौर करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा